संगमनेश्वरा लगत असणाऱ्या संजीवन हॉस्पिटल मधील डॉक्टरला 8 ते 10 अज्ञात इसमानी लाथाबुक्याने बेदम मारहाण केली आहे। 24 नोव्हेंबर रोजी रात्री ही घटना घडली आहे। तर डॉक्टरने एका जणाला हॉस्पिटलचं बिल भरलं नाही म्हणून गैरकायद्याची मंडळी जमवून बेदम मारहाण केली आहे। ही घटना देखील मंगळवारी 24 नोव्हेंबरलाच घडली आहे। दरम्यान शहर पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेत। संगमनेर शहरालगत असणाऱ्या संजीवन हॉस्पिटलमधील डॉक्टरला 8 ते 10 अज्ञात इसमांनी लाथाबुक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी 24 नोव्हेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास घडली आहे। तर डॉक्टरने एका जणाला हॉस्पिटलचं बिल भरलं नाही म्हणून गैरकायद्याची मंडळी जमवून लाकडी दांड्याने आणि लाथाबुक्याने मारहाण केली आहे। ही घटना मंगळवारी रात्री 7 च्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टरसह 7 ते 8 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। डॉक्टर स्वप्नील नेताजी भालके हे संगमनेर येथील संजीवन हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत। डॉक्टर भालके एका कोविड पेशंटवरती उपचार करत होते। यावेळी 8 ते 10 जणांनी गैरकायदेची मंडळी या ठिकाणी जमवली आणि तुम्ही आमच्या पेशंटचा कृत्रिम श्वासोच्छवास का काढला या कारणावरून डॉक्टर भालके आणि त्यांच्या साथीदाराला हातानं आणि लाथाबुक्यानं मारहाण करून सॅमसंग कंपनीचा मोबाईल हिसकावून घेण्यात आलाय। यावेळी मोठमोठ्याने शिवीगाळ करून हॉस्पिटलमधील सामानाची तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकरणी डॉक्टर स्वप्नील भालके यांनी आपल्या फिर्यादीवरनं शहर पोलीस स्टेशनमध्ये 8 ते 10 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। तर दुसऱ्या फिर्यादीमध्ये समीर शेख लाल शेख यांचे नातेवाईक संगमनेर येथील संजीवन हॉस्पिटलमध्ये कोविड-19 वर उपचार घेत होते। उपचार घेत असताना आयसीयूमध्ये त्यांचा मृत्यू झालाय। हॉस्पिटलमधील डॉक्टर म्हणाले की 1.5 लाख रुपये भरा आणि मृतदेह घेऊन जा असं म्हणत शेख यांना हॉस्पिटलच्या बाहेर काढण्यात आलं। यावेळेस डॉक्टरनी गैरकायदेची मंडळी जमवून लाकडी दांड्याने आणि लाथाबुक्यानं मारहाण केली आहे। डाव्या हाताला गंभीर दुखापत करून जीपची तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकरणी समीर शेख लाल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं पोलिसांनी डॉक्टरच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। दरम्यान पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आणि पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करत आहेत। दरम्यान संजीवन हॉस्पिटलनं कोरोना काळामध्ये कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर उभं केलं। रुग्णांना चांगली सेवा दिली होती। अनेक रुग्णांचे प्राण देखील वाचवले आहेत। अशा कोरोना योद्ध्यांवरती हल्ले होऊ लागलेत तर संकट काळामध्ये डॉक्टर तरी पुढे कसे येतील असाच प्रश्न आता उपस्थित होतोय। त्यामुळे डॉक्टरांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येते। दरम्यान यावेळी डॉक्टर स्वप्नील भालके आणि डॉक्टर जगदीश वाबळे यांनी C24 बोलताना आपल्या व्यथा मांडल्या आहेत। संजीवन हॉस्पिटल येथे आयुब शेख नावाचा 20 तारखेला इसम कोविड पॉझिटिव्ह इसम ॲडमिट झाला होता। पेशंटची आला त्यावेळेस परिस्थिती गंभीर होती अशी माहिती नातेवाईकांना देण्यात आली होती। सदर पुढच्या 2-3 दिवसात पेशंटची प्रकृती आणखी खालावल्याने पेशंटला कृत्रिम श्वासोच्छवासाच्या मशीनवर म्हणजेच व्हेंटिलेटरवर घेण्यात आलं होतं। पेशंटच्या नातेवाईकांना आजाराची आणि पेशंटच्या कंडिशनची पूर्वकल्पना वेळच्या वेळी देण्यात आलेली होती। काल संध्याकाळी 24 तारखेला संध्याकाळी 9 वाजता पेशंटची तब्येत खालावल्याने नातेवाईकांना एक्सप्लेन करून हॉस्पिटलमधील डॉक्टर स्वप्नील भालके हे पेशंटला CPR देत असताना 2 इसम आयसीयूमध्ये घुसले आणि त्यांना लाथाबुक्यांनी मारामार चालू केली। हॉस्पिटल स्टाफ नर्स ड्युटीवर असताना स्टाफ नर्सलाही मारामार झाली व सामानाची तोडफोड करण्यात आली। कोविड या काळामध्ये संजीवन हॉस्पिटलने कोविडचे रुग्ण बऱ्यापैकी हँडल केल्याने किंवा सामान्य जनतेला कोविडपासून कसं दूर ठेवता येईल या दृष्टिकोनातून आमचा अग्रेसर प्रयत्न होता। पण तरी पण अशा प्रकारे नातेवाईकांनी बिहेवियर केल्यामुळे सदर्न इसमांचे आम्ही संगमनेर शहर पोलीस स्टेशनला रितसर पोलीस कंप्लेंट दिलेली आहे आणि मी या घटनेचा जाहीर निषेध करतो। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील नेताजी भालके। संजीवन हॉस्पिटल या ठिकाणी मी गेल्या तीन महिन्यापासून ॲज इंटर्न डॉक्टर म्हणून काम करत आहे। तर कोविड पेशंट आम्ही हँडल करतो। तर आयुब शेख नावाचा पेशंट 20 तारखेला रात्री 10 च्या दरम्यान ॲडमिट झालेला आमच्या इथे। तर पेशंट आल्यापासून त्याची कंडिशन खूप जास्त क्रिटिकल होती आणि वेळच्या वेळी आम्ही त्यांना सांगितलेली होती की पेशंटची कंडिशन खूप जास्त क्रिटिकल आहे म्हणून। तर 2-3 दिवस त्यांनी कोऑपरेट केलं चांगलं। तर काल रात्री सुमारे 9 च्या दरम्यान त्यांची कंडिशन अत्यंत जास्त खालवल्यामुळे मी त्यांना इमर्जन्सी ट्रीटमेंट चालू केली। त्यानंतर पेशंटची कंडिशन अत्यंत खालवल्यामुळे मी त्यांना CPR देण्यासाठी चालू केलं, पण त्यांचे रिलेटिव्ह अचानक मागून घुसले आणि मला मागे ओढले। त्याचवेळेस काही रिलेटिव्ह खिडकीच्या बाहेरून ICU मागून आरडाओरड त्यांनी चालू केलं आणि बाहेरच्या साईडने त्यांनी ओरडून तोडफोड चालू करायला चालू केलं होतं। तोपर्यंत
त्यानंतर त्यांनी मला मागे खेचून मारहाण चालू केली आणि नंतर त्यांनी मग त्यांचे शेजारी असलेले बायपॅप त्यांचं मॉनिटर आणि ते सगळं तोडफोड करायला चालू केली. शेजारीच असलेली त्यांची ट्रॉली वगैरे त्यांनी खाली वगैरे पाडून दिली. फॅन आणि ते तोडफोड करायला चालू केली आणि मागे खेचून मला आणि स्टाफला मारहाण करायला चालू केली. आणि हे तर जगदीश डॉक्टर जगदीश वाबळे सर होते का इथं ज्या घटनेच्या वेळेस? त्यावेळेस सरांनी मी कॉल करून सांगितलं होतं, त्यावेळेस सर येतच होते पण तोवर त्यांनी मला मारहाण केली होती. शावी शेख सी 24 तास संगमनेर. सबस्क्राइब करा सी 24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.